या आठवड्यात मराठी एंटरटेनमेंट विश्वात काय घडलं खास, कोणती बातमी राहिली जास्त चर्चेत, कोणतं गॉसिप रंगलं, या सगळ्याचा आढावा आपण आजच्या टॉप 10 न्यूज मधून घेणार आहोत. सुरुवात करूयात आजच्या टॉप 10 ला. दिग्दर्शक आणि फॅशन डिझायनर विक्रम फडणीस यांच्या स्माईल प्लीज या सिनेमाचा टीझर या आठवड्यात रिलीज झालाय. या सिनेमात अभिनेता ललित प्रभाकर आणि मुक्ता बर्वे प्रमुख भूमिकेत आहेत. अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने तिचा साडीतला लुक सोशल मीडियावर शेअर केला. तिच्या या लुकला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळते. अभिनेत्री स्वानंदी बेर्डे हिनं नुकताच तिच्या बाबांच्या नावाचा टॅटू करून घेतला. लक्ष्या असं तिनं तिच्या टॅटूत लिहिलंय. अभिनेत्री सोनाली बेंद्रे नुकतीच कॅन्सर या आजारातून बरी झालीय. तिनं अॅक्वा वर्कआउटचा व्हिडिओ पोस्ट करत तिच्या तब्येतीबद्दल माहिती दिलीय. पानिपत या बॉलिवूडच्या सिनेमाच्या सेटवर अभिनेता गश्मीर महाजनीचा वाढदिवस साजरा करण्यात आला. सिनेमाच्या कलाकारांनी मिळून खास सेलिब्रेशन केलं. आगामी गर्लफ्रेंड या सिनेमात दोन्हीही शनाया प्रेक्षकांना एकत्र बघायला मिळतील. म्हणजेच अभिनेत्री रसिका सुनील आणि अभिनेत्री ईशा केसकर एकत्र या सिनेमात प्रेक्षकांना बघायला मिळतील. लालबत्ती या सिनेमाचं पहिलं पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं. या सिनेमात अभिनेता मंगेश देसाई मुख्य भूमिकेत आहे. साहो या बहुप्रतीक्षित सिनेमात अभिनेता प्रभास सोबत महेश मांजरेकर प्रेक्षकांना बघायला मिळतील. टीझर मध्ये अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची झलक बघायला मिळाली. अभिनेत्री तेजश्री प्रधान काही दिवसांपूर्वी हिमाचल ट्रेकला गेली होती. या ट्रेकचे फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले. मोगरा फुल्ला या सिनेमाच्या निमित्तानं या सिनेमाची संपूर्ण टीम राजश्री एंटरटेनमेंटच्या ऑफिसमध्ये आली होती. या निमित्त स्वप्नील जोशी आणि सई देवधर या दोघांनी मस्त दोन टिकटॉक व्हिडिओ केले. बघूयात त्याची एक खास झलक. तर ही होती या आठवड्याची मनोरंजन विश्वाची खबरबात. पण अशाच खास बातम्यांसाठी तुम्ही फॉलो करत राहा राजश्री मराठी.